बाळापूरचे ठाकरेगडाचे आमदार आता नितीन देशमुखांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पृथ्वी देशमुख याच्यावर सराईत गुन्हेगारांचा प्राणघातक हल्ला. एका कपड्याच्या दुकानासमोर हल्ला झाल्याची माहिती. पोलिसांकडून तिघांना अटक तर अन्य आरोपी फरार असल्याची माहिती. माझ्या बोलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय, वेळीच पळ काढल्यानं पुढील अनर्थ टळला. आमदार सुनील नितीन देशमुख यांची ही माहिती आहे. तर देशमुखांकडून पोलीस ठाण्यात तक्रार. ठाकरेगडाला नागपूरमध्ये काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही. काँग्रेसकडून ठाकरेगडाचं शोषण. आशिष जयस्वाल यांचा आरोप. अजून कळलं नाही आहे की काँग्रेस ही त्यांचं शोषण करत आहे, त्यांचा फायदा घेऊन स्वतःच्या सीट आणण्याचा प्रयत्न करत आहे. संवेदनशील वक्तव्य करण्याआधी संयम पाळावा, सर्व गोष्टींचा विचार करूनच बोललं पाहिजे. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. आनंद दिघेंना मारलं, शिरसाडांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया. संवेदनशील वक्तव्य करण्याच्या अगोदर सगळ्यांनी थोडा संयम पाळला पाहिजे असं मला वाटते. सामाजिक एकमेकांच्या बद्दल जे आपला प्रेमभाव असतो त्याच्यावर काय होते परिणाम, हे सगळं विचार करूनच माणसांनी बोललं पाहिजे. अमरावतीत वैमानिकाकडून नियम सांगताना टेक ऑफ करण्यास नकार. उदय सामंतांना विमानामधून उतरून रस्ते प्रवास करण्याची वेळ. शिंदेगडाच्या जिल्हाप्रमुखाची पोलिसांकडे तक्रार. रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर त्यात 50% शेण भरलेलं दिसेल, त्यामुळेच ते बालिशपणे बोलतात. जातीय अहंकार भरलेल्या व्यक्तीनं अजितदादांवर बोलू नये. अमोल मिटकरी यांची रोहित पवारांवर टीका. बालिश व्यक्तीने अजितदादांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. आणि मी नेहमी सांगत आलो की याची बुद्धी ही बालिश आहे, हा स्टंटबाज आहे आणि याच्या मेंदूत शेण भरलेलं आहे. पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबलंय म्हणून काहींनी छात्या बडवल्या. विमानतळाचं उद्घाटन होत आहे त्यामुळे काहींना पोटदुखी आहे. मवियाच्या आंदोलनावर फडणवीसांचा निशाणा. त्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की उद्घाटन तर करताय पण विमान येणार कधी, काळजी करू नका. विमानतळही केलाय, विमानही येणार आहे, विमान सेवाही त्या ठिकाणी सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचं ऑनलाईन उद्घाटन. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारही कार्यक्रमाला उपस्थित. 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विरासते बंजारा या वास्तू संग्रहालयाचं उद्घाटन करणार. मोदींच्या जाहीर सभेचंही आयोजन.